भोई तारगाव जिल्हा सातारा. माझा मोबाईल नंबर आहे 7992416996. व्यवसायाची सुरुवात आम्ही 2021 केली आणि 2021 आम्ही या व्यवसायाचे लागणारी उभारणी करून 2021 ऑक्टोंबर महिन्यापासून या व्यवसायाला सुरुवात केली. आता हा आमचा पहिलाच सीझन आहे. या व्यवसायाबद्दल आम्हाला पूर्वी काही माहीत नव्हतं, तरीसुद्धा आम्ही या व्यवसायामध्ये पदार्पण केलं आणि याची हळूहळू माहिती घेत या व्यवसायामध्ये पुढे चाललेलो आहे. पण अगदी सांगायचं म्हणलं की आम्ही लहान असताना आम्ही आमच्या स्वतःच्या वावरातील ऊस गुराळावर नेऊन आम्ही गाळून आणत असायचो. तेव्हापासूनच आम्हाला या गुळाची आवड होती. आम्ही गुळ हा घरी खायला वापरायचो. तेव्हापासून आम्हाला वाटायचं की आम्ही एके दिवशी का होईना आपण स्वतःचं गुराळ निर्माण करू, म्हणून या व्यवसायाची कल्पना आम्हाला तेव्हा. या व्यवसायाची सुरुवात आम्ही 2020 केली. ऑक्टोंबर 2020 आम्ही या व्यवसायाची उभारणी केली आणि 2021 जानेवारीमध्ये याची ट्रायल बेसवर आम्ही सुरुवात, एक 10 आडनं काढून आम्ही सुरुवात केली. त्या 10 आडनामध्ये आम्हाला लक्षात आलं की खूप काही त्रुटी आहेत आपल्यामध्ये आणि त्या पूर्ण करण्यासाठी आम्हाला 1-5-6 महिने लागले आणि त्यामध्ये आम्ही सुधारणा करून त्यात बदल केला आणि 2021 नोव्हेंबरमध्ये या व्यवसायाचा शुभारंभ केला. तसेच हा आता 5-6 महिने झाले व्यवसाय चाललेला आहे. या व्यवसायासाठी तसं बघितलं तर 5 लाखापासून अगदी 1.25 कोटीपर्यंत भांडवल लागतं. पण आम्ही खूप या गोष्टीचा विचार करून साधारण 10 लाख रुपयामध्ये हे सर्व काही भांडवलात उभं केलेलं आहे आणि हे जे गुराळ आम्ही उभारणी केलेली आहे ते अगदी आयडियल पद्धतीनं, म्हणजे प्रत्येक शेतकऱ्याला अगदी परवडेल आणि प्रत्येक गावोगावी या गुराळाची उभारणी होईल अशा पद्धतीनं, सुधारित पद्धतीनं आम्ही या आयडियल पद्धतीचे गुराळ उभारणी केलेली. गुळ व्यवसायातून शेतकऱ्यांना खूप फायदा आहे. एकतर आपला ऊस वेळेत गाळला जातो, दुसरी गोष्ट गुळ अतिशय चांगल्या प्रतीचा गुळ तयार होतो आणि तो आपल्याला सेंद्रिय गुळ म्हणा किंवा विदाउट केमिकलचा गुळ खायला मिळतो. त्याचबरोबर मजुरांना मजुरी मिळते, व्यावसायिकांना व्यवसाय मिळतो आणि एक तरुणांना एक संधी म्हणून हे व्यवसायाच्या दृष्टीने चांगली गोष्ट आहे की आपण पुढं काहीतरी शेतकऱ्यांच्या दृष्टीने करू शकतो. शेतकऱ्यांना पूरक असा धंदा उभा करू. शेतकऱ्यांना आपल्या ऊसाची रक्कम ही त्वरित आपल्याला मिळते कारण शेतकरी आपला हा गुळ विकून आपले रोख पैसे मिळवू शकतो. कोणत्याही बिलाची अथवा पैशाची वाट बघायला लागत नाही. आम्ही स्वतः शेतकऱ्याचे पैसे 15 दिवसात पेड करतो. तरुणाने या व्यवसायामध्ये सहभाग घेऊन आपल्या प्रत्येक गावोगावी एक नवीन पद्धतीचे अशा पद्धतीचे गुराळ निर्माण करावे. आम्हाला खूप अडचणी आल्या पण अशा अडचणींना मात करून आम्ही हे गुराळ उभं केलेलं आहे. परंतु जी काही आम्हाला या अडचणीतून माहिती मिळालेली आहे ती सर्व माहिती आम्ही तरुणांना देऊ आणि सहकार्य करू. यातून तरुणांना एक नवीन संधीच मिळेल, उद्योग मिळेल आणि शेतकऱ्यांना एक आधार मिळेल, एवढेच मी सांगतो. यामध्ये गुळाव्यतिरिक्त काकवी निघते, त्याचबरोबर मसाले गुळ सुद्धा तयार केला जातो. आज मसाले गुळाला बाजारपेठेमध्ये खूप मागणी आहे. मी 70 रुपये किलो 80 रुपये किलोनं हा गुळ जातो आणि काकवीमध्ये सुद्धा वेगवेगळ्या फ्लेवरमध्ये काकवी तयार केली जाते. तसेच गुळसुद्धा ट्यूबमध्ये तयार केला जातो, त्यामध्ये अद्रक फ्लेवरसुद्धा येतो, आल्याचा फ्लेवर येतो आणि ट्यूब छोट्या छोट्या प्रमाणात बनवले. Thank you.
माझे नाव सत्यम सुनील शेलार, शिक्षण बीटेक मेकॅनिकल आणि सध्या गुरा व्यवसाय मी करतो आहे. माझा फोन नंबर आहे 98 60 67 58 47. 2020 साली इंजिनिअरिंगचा थर्ड इयरला होतो, तेव्हा थर्ड इयरला प्रोजेक्ट बनवण्यासाठी बनवायला सांगितलेला शिक्षकांनी. तर त्यावर शोध सुरू होता कोणता बनवायचा कोणता नाही. त्यानंतर अचानकच लॉकडाऊन पडलं आणि नंतर मग लॉकडाऊन झालं, 6-8 महिने घरूनच कॉलेज चालू होतं. तर घरून कॉलेज चालू होतं तर प्रोजेक्ट बनवण्यासाठी शोध घेतला व मग नंतर म्हणलं असं प्रोजेक्ट बनवूया जे शेतकऱ्यांच्या पण उपयोगी पडेल. त्यानंतर आजूबाजूला फिरलो तर शेतकऱ्यांच्या खूप समस्या दिसल्या की ऊस जात नाहीत, ऊसाचं पेमेंट वेळेवर भेटत नाहीत, परत गेला तर जास्त दिवसांनी जातो आहे. त्यानंतर असं ठरवलं की आपणच त्या शेतकऱ्यांसाठी काहीतरी करूया आणि मग गुळ व्यवसाय शोध सुरू केला. मग गुळ व्यवसायात गुळ किंवा खांडसरी बनवायचं बघितलं, पण त्यानंतर गुळच चांगलं वाटलं शेतकऱ्याच्या दृष्टीने. मग ह्या व्यवसायाची भांडवल खर्च किती येतो, म्हणजे बाकी लेबर किती लागतं हे सगळं बघितलं. आणि 2000 इंजिनिअरिंगच्या लास्ट इयरला असतानाच, घरूनच कॉलेज चालू असतानाच, कॉलेज करत करतच गुराचं काम चालू केलं. 2020 काम सुरू केलं. 15 जानेवारीला काम पूर्ण झालं. त्यानंतर 18 जानेवारीला घरचा दूस गाळप करून 10 आज्ञे घेतली आणि ट्रायल गुराळाची घेतली. त्यानंतर ज्या काही त्रुटी या गुराळात आल्या त्या सर्व 2-4-5 महिन्यात सुधारून ह्या वर्षी नोव्हेंबर महिन्यात व्यवसायाला प्रारंभ केला, खऱ्या अर्थाने प्रारंभ केला. सुरुवातीला या व्यवसायाची माहिती घेण्यासाठी यूट्यूबवर सर्च मारले की गुराळ व्यवसायाची उभारणी, गुराळ व्यवसायाची भांडवल खर्च. त्यानंतर अतिशय मस्त वाटलं की एवढं भांडवल टाकलं की एवढा पैसा येतो किंवा एवढं रिटर्न भेटतं. पण जेव्हा प्रॅक्टिकल चालू केलं तेव्हा तसं काहीच घडलं नाही, खूप अडचणी आल्या. मग त्यातून थोडं थोडं शिकत गेलो आणि त्यानंतर आत्ता एक थोड्या प्रगतीच्या मार्गावर आहे. तर माझं एकच म्हणणं आहे, जो कोणी तरुण बेरोजगार युवक असेल ज्या आणि त्यांना गुराळ किंवा गुळ व्यवसायाची इच्छा असेल, गुराळ उभारायचं किंवा गुळ विकायची इच्छा असेल, त्यांनी आमच्याशी संपर्क केला तर आम्ही त्यांना मार्गदर्शन करूया, एक मोलाचा सल्ला देऊया. सध्याची परिस्थिती अशी आहे की शेतकरी पिकवतोय पण विकायला घाबरतोय, म्हणजे कसं विकायचं कधी विकायचं. तर माझ्या एकच इच्छा आहे की शेतकऱ्याने स्वतः ऊस थोडं क्षेत्र करावं, जास्त न करता थोडं क्षेत्र करावं आणि तो ऊस गाळून त्याचा गुळ बनवून स्वतः विकावं. म्हणजे शेतकऱ्याच्या मालाची व्हॅल्यू तो स्वतः करेल आणि त्याचं त्याला मोबदला भेटेल. नमस्कार, माझे नाव दत्तात्रय किसन जाधव, मुक्काम पोस्ट वॉटर येथील तलावखोरे जिल्हा सातारा असे आहे. तर मी गुळाचं काम करतो, गुळ बनवायचं काम करतो. 20-22 वर्षात झाले मी गुळाच्या धंद्यात आहे काम आणि आता इथं बदवाडीमध्ये गुळ बनवण्यासाठी आलो. ज्यावेळेस क्रेशर चालू होतो आहे त्यानंतर एक तासानंतर ते आदान पुरत तयार होतं आहे. ते 6.5 लिटरचं एक आदान होतं आहे. त्यातून मग बबर घेतल्यानंतर कडेमध्ये घेतल्यानंतर एक चुना लागतो, 600 ग्रॅम एक भेंडी पावडर चमचा टाकायचा आणि जर थोडा गरम झाला तर मळी येते. मळ्यानंतर मळी काढून झाली की 1.5 तासानंतर काश्मीर तयार होतो आणि त्यानंतर 1 तासाभरानंतर 1.5 तासानंतर गुळ तयार होतो. आणि ती गुळ भेंडी तेल पावडर टाकायची आणि फावडीचा गुळ गुळ तयार झाले परत कडे फोडे घेऊन वाटत ओतायचं. वाटल्यानंतर 5-10 मिनटं हलवलं घोटलं की त्यानंतर घट्ट गुळ होतं. घट झाल्यानंतर मध्ये बारक्या बारल्या 5 किलो 1 किलो अशा. नमस्कार, माझं नाव सतीश विष्णू चव्हाण, मी राहणार वाईमधला आहे. माझं मूळ गाव इथंच देगावमधील आहे. बरेच दिवस झाले म्हणजे आम्ही घरामध्ये चर्चा चालायची किंवा रस्त्याने येताना जाताना सेंद्रिय गुळाचा चहा वगैरे आम्ही बघायचो करायचो. आणि लहानपणी आजी सांगायची की गुळाचा चहा पिल्यामुळं आपलं शरीर चांगलं राहतं. डॉक्टराकडे गेल्यानंतर डॉक्टर पण म्हणायचे की आजारी पडल्यानंतर हिमोग्लोबिन कमी दिसते तर गुळ खावा. आता गुळ खाल्लं पाहिजे हे आम्हाला मलाही वाटते की गुळ खाल्ला पाहिजे. लहानपणापासून बघतो आहे तर साखरेचा चहा आम्ही घरामध्ये पितो. त्याचा परिणाम असा व्हायला लागला
घरामधले लहान मुलं आजारी पडतात, शुगर झाली, नंतर मग मी भेसळ नसलेला गुळ, ज्या गुळामध्ये कसलीही भेसळ नाही, कसलेही काही म्हणजे इतर केमिकल, साखर विशेषतः साखर मिक्सर नस नाही आहे असा गुळाचे मी शोधातच होतो. आणि इथं जवळपास गुराळ आहे, हायवेच्या जवळच आहे, इथून जाताना मी दोन तीन वेळा बघितलं, योगा योगाने हायवेच्या जवळ असल्यामुळे मला इथं येण्यास सहज आतमध्ये अवेलेबिलिटी झाली, मी आलो आतमध्ये. त्यानंतर मी इथं थांबून बघितलं की गुळ कोणत्या पद्धतीनं बांधला जातो. अगदी मी दोन तीन ह्या ज्या कायद्या असतात गुळाच्या, दोन तीन कायदे उकळताना म्हणजे मी बघितलं की त्यामध्ये कोणत्याही प्रकारची भेसळ नाही आहे, काय नाही. मग ही वस्तू इतकी स्वच्छ बनवली जाते, मग मी इथं त्या गुळाचा स्वाद घेतला. या ठिकाणी पहिल्या दिवशी मी 2 किलो गुळ माझ्या घरी नेला, माझ्या मुलाला, आई वडील, संपूर्ण कुटुंबाला तो खाण्यासाठी दिला. म्हणजे माझा विश्वास पटला की ही वस्तू आपल्या डोळ्यासमोर बनलेली आहे, ही स्वच्छ आहे, चांगली आहे, आणि माझ्या कुटुंबाला मी देऊ शकतो. आणि जी गोष्ट म्हणजे चांगली आहे ती आपण सगळ्यांनीच म्हणजे खाल्ली पाहिजे. आता त्याच्यातच दुसरा एक प्रकार असा झाला, मी मार्केटमधून दुसरा एक गुळ घेतला, तोही म्हणजे ह्या गुळासारखाच होता, एकसारखाच कलर होता, परंतु त्याच्यामध्ये मला साखरेचे ढिकळे, साखरेचे कण आढळले. आणि म्हटलं आता गुळात साखरेचं काय काम आहे, कारण मी तर 2 दिवस बघितलं की गुळ हा वेगळा आहे, साखर ही गोष्ट वेगळी आहे. त्यानंतर मी एक गुळ बनवणाऱ्यांना विचारलं की बाबा ह्याच्यामध्ये साखर का आहे, तर ते मला म्हणले की बाबा स्वस्तामध्ये गुळ बनण्यासाठी आणि गुळाचं हे उत्पादन जास्त होण्यासाठी साखर मिसळली जाते आणि अजून वेगवेगळे पदार्थ मिसळले जात. आणि त्यानंतर मग माझ्या लक्षात आलं की ज्या मालाला दर्जा नाही आहे, क्वालिटी नाही आहे, त्याचं जे उत्पादन आहे ते कोणत्या प्रकारे केलं जातं आणि दर्जा असलेलं मालाचं उत्पादन कोणत्या प्रकारे केलं जातं. मग या ठिकाणी जे गुराळ आहे, या गुराळाचे मालक श्री सत्यम शेलार, त्यांची माझी त्यावेळेस गाठभेट झाली. ते स्वतः उच्च शिक्षित आहेत, इंजिनियर आहेत. आणि हा गुळ मी बघितला आणि माझं कुटुंब गेले 10 महिने आम्ही हा गुळ खातोय. सर्वांना याच्या चवीमध्ये पहिल्या दिवसापासून ते आज तागायतपर्यंत काहीही फरक पडलेला नाही. एवढंच काय, आम्ही बऱ्याच ठिकाणी म्हणजे आमच्या जवळच्या नातेवाईकांना हा गुळ खाण्याचं सांगतो, म्हाताऱ्या माणसांना गुळ शेंगदाणे हे खाण्याचं मी बऱ्याच जणांना सांगतो. आणि बऱ्याच जणांना त्याच्या चवीचा आणि दर्जा, महत्त्वाची गोष्ट काय आहे की मालाचा दर्जा चांगला पाहिजे, किंमत ही गोष्ट दर्जा नाही ठरवून, परंतु जो दर्जा आहे मालाचा, जी क्वालिटी ही खूप चांगली, आणि त्याचा तुमचे खूप फायदा होईल या गुळामुळे. त्यानंतर मी स्वतः शेतकरी असल्यामुळं मी माझ्या शेतातील जो ऊस आहे तो कामगारांच्या साह्यानं, म्हणजे यांनीच मला यंत्रणा पुरवली, त्या यंत्रणं घेऊन मी स्वतःचा ऊस इथं आणला आणि तो ऊस गाळला. आणि त्याचा जो गुळ आहे तो गुळ मी माझ्या पाहुण्यांना, जे माझे घरातली माणसं आहेत, जी जवळची माणसं आहेत, त्यांना तो गुळ मी दिला. कारण चांगलं माणसानं देत राहू, एखाद्याला तुम्ही आहेर कापड लत्ता देण्यापेक्षा तो गुळ दिला चांगल्या दर्जाचा, तर तो लोकांच्या चेहऱ्यावर जो आनंद येतो भेटल्यानंतर, हा ती वस्तू चांगली होती, हे खूप महत्त्वाचं आहे माझ्या. नमस्कार, माझे नाव अत्रिनंदन रामचंद्र शेलार, लगडवाडी. मी इथं गुराळावर साधारणतः 1 महिना झालं काम करत आहे. आमच्याबरोबर कार्यरत मजुरदार 5 जण आहोत आणि आम्हाला मजुरदार वर्गाला 500 रुपये हजेरी दिली जाते. आणि आम्हाला म्हणजे लॉकडाऊनमध्ये कामं जी नव्हती ते आम्हाला कामं इथं मिळाली आणि आमचं जे जीवन काही खर्च पोटापाण्याचा तो चालू राहिला, एवढंच आम्हाला सांगायचं महत्त्वाचा आनंद वाटला, एवढंच सांगू शकतो मी.